आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार बांधव आणि इतर जे सगळे नागरिक बांधवांनो भगिनीनो आणि आजचा हा माझ्या आयुष्यातला एक जे काही आनंदाचे क्षण आहेत त्यापैकी सर्वात आनंदाचा क्षण असं मी म्हणू शकेन मुख्यमंत्री म्हटल्यानंतर आणि मंत्री म्हटल्यानंतर राज्यासाठी कामं करणं हे आलंच पण ही कामं अनेकदा आपण इतर सोयी सुवी सुविधांसाठी करत असतो म्हणजे रस्ते असतील धरणं असतील घरं असतील इतरही काही गोष्टी पण ह्या सगळ्या सुविधा निर्माण करत असताना एका गोष्टीकडे आपण थोडस दुर्लक्ष करतो असं मला नेहमी वाटतं आणि ते म्हणजे जगावं कसं हेच मुळामध्ये आपण विसरून जातो जगण्यासाठी घरांची आवश्यकता आहे रोजगाराची आवश्यकता आहे पण आरोग्यासाठी खेळाची सुद्धा गरज आहे एक छंदाची गरज आहे आणि हल्ली तर मैदानी खेळ हे थोडेसे जे काही मागे पडत चालले होते त्यांना आपण पुन्हा प्रोत्साहन देतो आहोत एक दोन चार दिवसापूर्वी आपण सर्वांनी पाहिलं असेल अथवा बातमी वाचली असेल मुंबई हे आपल्या देशातलं पहिलं शहर आहे जे व्हॉट्सॲप वरती त्यांच्या सुविधा पुरवणारे हे पहिलं क्षण शहर आहे म्हणजेच काय की आय टी तंत्रज्ञान हे विकसित होत होत असताना आणि होते झपाट्याने होते आय टी विकसित होत असताना आपण आपल्या मातीला थोडंसं दुरावत चाललेलो आहोत आणि म्हणून माझ्या आयुष्यातला हा एक आनंदाचा क्षण मी एवढ्यासाठी मानतो की ज्या मातीत आपण वाढलो मोठे झालो त्या मातीपासून थोडंसं आपलं नातं तुटत चाललं होतं ते पुन्हा आपण जोडतो आहोत प्रफुलभाई आपण जे बोललात ते बरोबर आहे की हर्लीची जी तरुण पिढी आहे तिच्यामध्ये फुटबॉलचं वेड वेडच मी म्हणेन हे मोठ्या प्रमाणावरती वाटते आपली पिढी ही मी प्रामाणिकपणाने सांगतो ही क्रिकेट वेडी आणि टक्केवारीत बघितली तर एखादा भाई क्रिकेट सोडून फुटबॉलकडे वळलेले असतील पण आता जे मी बघतो आहे ते फुटबॉलचं प्रेम आणि आवड ही फार झपाट्याने वाढते आहे आणि त्याच्यात ती वाढ लक्षात घेऊन मला अभिमान आहे की सिडकोने आणि आपल्या नगरविकास खात्याने आदित्य प्रफुल्लभाई सगळेच माझे सहकारी मंत्री आहेत एकनाथ आहेत त्यांनी ती आवड ओळखून वाढणार वेळ ओळखून ही सुविधा निर्माण करून दिलेली आहे एका जागी चार फुटबॉल पिचेस ही काही खायची गोष्ट नाहीये एवढी जागा उपलब्ध आहे म्हटल्यानंतर पटकन तिकडे कोणतरी एखाद्या घेऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता ही साधी गोष्ट आहे पण तसं न होऊ देता आपण जे मी मगाशी म्हटलं की जगावं कशासाठी जगावं कसं कशा, एक हेल्दी ज्याला आरोग्य म्हणतो आरोग्यदायी जीवन त्याच्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि संजय जी तुमचं मी खास तुम्हाला खास धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतलात नुसतं फुटबॉलचं मैदान एवढ्यापुरतं मर्यादित न राहता तुम्ही एक कॉन्सेप्ट आता मांडला तो स्पोर्ट सिटी स्पोर्ट्स सिटी काय छान वाटते स्पोर्ट सिटी म्हणजे ऐकायलाच खूप छान वाटतं आणि सगळ्या खेळासाठी असलेल्या सोयी सुविधा ह्या एका जागी उपलब्ध करून देणारं हे माझं महाराष्ट्र आपला महाराष्ट्र कदाचित देशातलं पहिलं राज्य असू शकेल इंटरनॅशनल क्वालिटी म्हणजे आम्ही जे म्हणतो की आम्ही क्रिकेटचे वेडे पण आम्ही क्रिकेट वेडे कसे आमचं क्रिकेट हे गल्ली क्रिकेट गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचो आमचं क्रिकेट तरी मेन रोडवरती आलंच नाही असे अनेक मुलं माझ्या वयाची त्यावेळेला असतील की ज्यांना मनापासून असं वाटायचं की आपण क्रिकेटर व्हावं पण संधी कुठे होती असं काही नाही की तेव्हाचे जे काही क्रिकेटर्स होते ते मोठमोठ्या मैदानामध्ये खेळले आणि मोठे झाले ते एक उपजत असावं लागतं अगदी आपले पूर्वीचे सगळे क्रिकेटर्स बहुतेक सगळे गल्ली क्रिकेट पासून मोठे झालेले पण आता फुटबॉल हा थोडा एक वेगळा प्रकार आहे आदित्यने जो उल्लेख केला आज आदित्य याच्यामध्ये रस घेतोय दुसरा माझा मुलगा तेजस्व तर फुटबॉल खेळायचा आणि त्या वयातले म्हणजे शाळेमध्ये असताना त्या वयातले जे काही वर्ल्ड कप आणि इंटरनॅशनल मॅचेस होत्या त्या तो खेळलेला आहे त्याच्या निमित्ताने आमचेही सुद्धा जाण येणं झालेलं आहे मी स्वतः त्याच्याबरोबर एका फुटबॉल मॅचला गेलो होतो आणि ते जे काय वेळ मी बघितलं परदेशातलं मग ते सगळे त्या त्या क्लबचे झेंडे घेऊन असतात त्यांची ते गाणी गात असतात आणि जर का आणि क्लिअर कट तिकडे दो, दोन तट असतात या क्लबचे त्या क्लबचे आणि जर या क्लबच्या बाजूला बसलेल्या पलीकडच्या क्लबचं काही जर त्यांनी तारीफ केली तर लागली वाट म्हणजे जे ल देशपांडे यांनी एक मला वाटतं महेश कथेमध्ये लिहिलेलं आहे की बाचा बाची बाचा बाची म्हणजे काय बाचा बाची हे असंच तिकडे होतं म्हणजे एवढ्या पद्धतीने हे वेळ नसानसामध्ये भिनलेलं आहे आणि मला तर काहीच कळत नव्हतं म्हणजे त्या स्टेडियम मध्ये माझ्या बरोबर आणखीन किती जण असतील तर मला असं वाटतं मी आणि रेफरी एवढेच जण निपक्ष होतो कारण मला काहीच कळत नव्हतं फुटबॉल अजूनही काही कळत नाही प्रामाणिकपणाने सांगतो माझ्या मनात काय होतं की फुटबॉल म्हणजे काय नुसते लाथाच मारायचे दुगाण्या झाडायला काय लागतंय डोकं दुगाण्या झाडायचं तर रोज दुगाण्या झाडत असतो पण त्या दुगाण्या झाडणं वेगळं आणि फुटबॉल हे तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा डोकं वापरावं लागतं हो आणि ते डोकं सुद्धा जसं बुद्धिबळात वापरतात तेवढ्याच पातळीने वापरावं लागतं म्हणजे पलीकडची टीम मग त्यातले महत्वाचे खेळाडू कोणते त्यातले त्याचे वीक पॉईंट कोणते त्याचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते मग त्याला सराउंड कसं करायचं तो कोणती खेळी खेळेल हे झटपट 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 करावं लागतं आणि ते सुद्धा म्हणजे एवढा वेगामध्ये हा खेळ चालतो की विचार ते सुद्धा त्याच वेगाने करावं लागतं आज हे मैदान आपण उपलब्ध करून दिलेलं आहेच पण त्याच्यासाठी प्रफुल्लभाई नुसता आपण मैदान करून नाही चालणार त्याच्यात माझी इच्छा अशी आहे की वर्ल्ड कप मध्ये आपल्या हिंदुस्तानची टीम सुद्धा दरारा निर्माण करणारी या मैदानावरून निर्माण झाली पाहिजे की जसं फ्रान्स आहे जर्मनी आहे तर त्याच्याप्रमाणे अरे हिंदुस्थानची टीम मी जिंकू शकते वर्ल्ड कप काय सांगता येत नाही आणि जिंकलाच पाहिजे तर अशी अशी जर आपण सुविधा आणि तशा जर का सोयी निर्माण करून दिल्या नाहीत तर मग आपण नुसते स्टेडियम निर्माण करून उपयोग नाही आणि मला खात्री आहे भाई आहेत आणि आजची सगळी टीम आहे हे अर्धवट काम कधी करणार नाही हे काम हे पूर्णच काम करतील आणि त्या कामाला साहजिकच आहे सरकार मदत नुसती नव्हे तर प्रोत्साहन दिल्याशिवाय हो राहणार नाही तुम्ही सांगा काय करायचंय आपण केलं म्हणून समजा झालं म्हणून समजा आणि या जर का गोष्टी आपण नाही केल्या तर दुसरं कोण करणार आज मला खरंच मनापासून आनंद वाटतोय की हे ग्राउंड आपण निर्माण केलेले आहे अनेक मुला मुलींची फुटबॉलपोटू होण्याची स्वप्न आणि ती सुद्धा जागतिक दर्जाची ती त्याच्यामुळे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे लवकरच आपण तुम्ही जो उल्लेख केला की महिलांचा एशियन कप तो इकडे आता होईल त्याच्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतोय आणि त्याच्यात सुद्धा मी म्हंटल की मला फुटबॉल मधलं काही कळत नाही पण आपली टीम ही चांगली कामगिरी करेल आणि तिने करावी अशी माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे असो जास्त काही फुटबॉल मधलं कळत नसल्यामुळे मी उगाच काहीतरी अज्ञान प्रकट करू इच्छित नाही तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जागतिक फुटबॉल क्षेत्राच्या जागतिक पातळीवरती आपल्या हिंदुस्तानची टीम ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक दरारा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही अशीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो या कामासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागलेले त्यांना धन्यवाद देतो त्यांना एक अभिनंदन करतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र